सन्माननीय विचारपीठ आणि मित्र, 25 वर्ष झाली असं खरं म्हणजे वाटत नाही. आपल्या लक्षात असं येईल की 25 वर्ष झाली हे महत्वाचं आहे, कारण ज्या काळात सामाजिक कृतज्ञता निधी सुरू केला तो काळ आणि आपल्याचा काळ यामध्ये खूप फरक पडले. मला आठवतं की विषमता निर्मूलन समितीमध्ये या निधीची कल्पना आली त्यावेळेला आधी तर 25,000 असा एक छोटा आकडा उच्चारला गेला, मग तो 1,00,000 असा उच्चार, आणि त्यावेळेला ते सगळे आकडे खूप मोठे वाटत होते. पण प्रश्न तो नाहीये, मला विषमता निर्मूलन समितीकडे जरा मागे जायचंय. विषमता निर्मूलन समिती हे महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं व्यासपीठ होत, कारण मगाशी सुरेश सावंत आपल्याला जे सांगत होते त्याचा एक गाभा तुम्हाला विषमता निर्मूलन समितीच्या कार्यात दिसत असे, की सर्व छटांची दलित कार्यकर्ती मंडळी तिथे येत असत, सर्व छटांची मुस्लिम कार्यकर्ती मंडळी स्त्रिया येत असत, किंबहुना महाराष्ट्रातल्या विषमता विरोधी माणसांचा असा तो दरवर्षी मेळावा. आणि त्या मेळ्यातच लक्षात आलं असं की माणसं जीव तोडून काम करतायत, परंतु मागे त्यांना कसलाच आधार नाही. आणि तरी त्यांची तक्रार नव्हती व्यक्तिशः, पण एक दोन कार्यकर्त्यांच्या निमित्ताने आमच्या ते असं प्रकर्षाने लक्षात आलं की आपण यांच्यासाठी काहीच तयारी ठेवली. तयारी संघटना म्हणून नव्हती, पण आपल्याला माहिती आहे की व्यक्तिशः निळूभाऊंची नाईट त्यांच्या घरी कधी गेलीच नाही. जो कार्यकर्ता भेटायला येईल त्याला ती मिळत असेल, डॉक्टरांकडे असे कार्यकर्ते येत, असं व्यक्तिगत पातळीवर होत होत, पण त्याचं एक असं संघटन झालं नव्हतं. ते निधीच्या रूपाने, निधीच्या रूपाने हे संघटन करताना मगाशी दाभोळकर जे सांगत होते त्यातला तो मुद्दा महत्वाचा आहे, की मनात आणलं असतं तर डॉक्टरनी मोठ्या रकमा सहज गोळ्या केल्या असत्या, त्यांच्या नावाने ते मिळाल्या असत्या. पण ठरवलं नंतर असं की नाही, आपल्याला कोणाकडूनही मोठी रक्कम घ्यायचीच नाही, मुळे आपल्याला अधिकाधिक माणसांना या प्रकल्पात आणायचं. किंबहुना गावोगाव सभा होत त्या डॉक्टर असं सांगत असत की तुमच्या तुमच्या गावाचे सामाजिक कृतज्ञता निधी तयार झाले पाहिजे. ही जी कल्पना आहे ती अशी पसरत गेली पाहिजे. त्यामुळे कल्पना अशी होती की छोटे 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 असे रकमा गोळा करायचे, आणि त्या छोट्या रकमातून हळूहळू एक मोठी रक्कम तयार झाली. आणि लक्षात असं आलं की तरी आपण ते फार देऊ शकत नाही. पण आत्ताच आपण थोड्या वेळापूर्वी कार्यकर्त्यांची मनोगत ऐकत होतो, ते कार्यकर्ते असं म्हणत होते की ज्यावेळेला 800 रुपये मिळत होते तेव्हाही ते थोडे आम्हाला वाटले नाहीत, आणि आताही थोडे वाटत नाही. याच कारण त्यातली मान्यता आणि सामाजिक कृतज्ञता निधीचा पाठिंबा हे महत्वाचं. गेली अनेक वर्ष सामाजिक कृतज्ञता निधी नुसता निधी देत नाही, तर त्या कार्यकर्त्यांची अधिक तयारी करून घेणं, त्यांची कौशल्य वाढवण्याचं काम करत. कल्पना अशी होती की यामध्ये एक दुव्याने एक मोठं जाळं तयार व्हावं, ही जी कल्पना होती ती कबूल करायला पाहिजे की आमच्या मनात जी कल्पना होती ती काही साध्य झाली नाही. पण आणि हा पॉईंट महत्वाचा आहे की आजच्या या काळात सुद्धा गावोगावी असणारी अनेक प्रकारची विरोधी शक्ती असताना ही माणसं काम करतात, वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करतात, आणि ते ज्यांच्यासाठी काम करतायत त्यांचे हितसंबंध कोणाच्या कानी पण पडत नाहीये, ते कार्यकर्ते सगळ्यांसमोर ते घेऊन जात. मग तो वेठबिगारांचा प्रश्न असेल, जमिनीचे अनेक स्वरूपाचे प्रश्न असतील. कारण गेल्या अनेक वर्षात काय झाले आपल्या लक्षात येईल की राजकीय पक्ष मुळी या प्रकारची कामं करीतच नाही. राजकीय पक्ष त्यांची काही जी निवडणुकीची धोरणं आहेत त्यासाठी कामं करतात, किंवा फार तर सणावारांची पोस्टर्स लावतात, याच्या पलीकडे पक्ष काम करत. तेव्हा ज्याला आपण लोकांचे प्रश्न म्हणतो त्या लोकांच्या प्रश्नासाठी लोकांनी कोणाकडे जायचं? हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते या प्रकारची कामं करतात. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कृतज्ञता निधी सुरू झाला तेव्हा आम्हाला काही भिंग घेऊन कार्यकर्ते शोधावे लागले नाही. ते कार्यकर्ते माहितीच होते, ते आसपास होते, ते अनेक वर्ष काही अपेक्षा न करता कार्य करत होते. निधीच्या विश्वस्तांपैकी अनेक जण भटके होते, त्यामुळे कुठे कुठे कोण कोण काय काय काम करत हे माहित होतं, आणि त्यामुळे ते सहज होत गेलं.
कोणीतरी अर्ज करतय त्या अर्जातून काही निवडलंय असं झालंच नाही. वाटलं असं होतं आणखी त्याची अनेकदा निधीमध्ये चर्चाही झाली पण ते मात्र झालं नाही की वेठबिगारावर महाराष्ट्राच्या 3-4 कोपऱ्यात माणसं काम करत होती पण त्यांची काम करण्याची पद्धती वेगळी होती. आम्ही असं म्हणायचो की एकत्र बसून आपण नाही का या विषयी एकत्र बोलू शकत. एकत्र बसण्याचेही प्रयत्न झाले पण माणसं आपापल्या पद्धतीने काम करतात. ते काही एकत्र असं झालं नाही ज्या पद्धतीने मनात होत तसं झालं. दिवसेंदिवस दोन प्रकारचे प्रश्न आम्हाला जाणवायला लागले आणि ते मला वाटतं सामाजिक वातावरणात सगळ्यांना जाणवत. एक प्रश्न जो होता तो अगदी आर्थिक होता की व्याजाचे दर असे उतरले की आमच्याकडे असलेली जी पुंजी आहे त्यामधून आम्ही जे देऊ शकत होतो त्याच्यावर एकदम नियंत्रण आले. आणि दुसरा जो प्रश्न होता तो परिस्थिती इतकी अवघड झाली की या प्रकारची कामं रेटून करणं अवघड होते. सुरुवातीच्या काळात आपल्याला माहितीये की लोकांच्या नजरेत भरतील अशी व्यक्तिमत्व होती. मेधा पाटकर होती, सुरेखा दळवी होती, उल्का महाजन होती आणि त्यामुळेही सामाजिक कृतज्ञता निधी काही लोकांना कळत होतं ज्या पद्धतीने त्या काम करत होत्या. पण हळूहळू असं झालं की एका व्यक्तीच्या किंवा एका प्रश्नाच्या भोवती असणारं काम याच्या मर्यादा देखील जाणवायला लागल्या. किती व्यक्ती कितीही प्रामाणिक असली, झटून काम करत असली तरी त्या हितसंबंधांच्या जाळ्याबरोबर आपले जर जाळी नसतील तर काम करणं फार कठीण होत. आणि गेल्या काही वर्षात आपल्याला सतत हे ऐकू येतं. पण इथे मला आमच्या विंदा करंदीकरांची आठवण होते की एक कार्यकर्ता कारण विंदा करंदीकरांचा तेंडुलकरांसारखाच कार्यकर्त्यांची खूप संबंध असे. आणि एक कार्यकर्ता गेला आणि म्हणाला की फार विंदा कठीण झाले काम करणं, परिस्थिती फार कठीण. तुम्हाला विंदांची खासगीत बोलण्याची जर शैली माहीत असेल तर ते म्हणाले अरे बाबा परिस्थिती कधी सोपी होती, कर्व्यांच्या वेळेला होती का. हे मला असं वाटतं की आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या प्रकारचं काम करणाऱ्या माणसाच्या दृष्टीने परिस्थिती कधीच सोपी नसते. त्यामुळे परिस्थिती कठीण आहे हे आपण समर्थन म्हणून वापरू नये. हे जरी खरं असलं तरी तुम्हाला मला माहिती आहे की गेल्या काही वर्षामध्ये एनजीओ नावाचं प्रकरण सुरू झालं. ज्या काळात एनजीओ हा शब्द रूढ झाला त्यावेळेला आमच्यासारख्या काही मंडळींनी त्या शब्द प्रयोगालाही विरोध केला होता. कारण स्वयंसेवी काम करणाऱ्या माणसाच्या विषयीचा शब्द हा सरकारच्या तुलनेने एनजीओ नॉन गव्हर्नमेंट कशा करायचा. पण हे इतकंही सोपं नव्हतं. पुढे पुढे वॉशिंग्टनशी असलेले त्याचे संबंध आपल्या लक्षात यायचे. प्रश्न केवळ पैसे तिकडून येतात म्हणजे काही माणसं भाबडेपणे असा वाद घालतात आपल्याशी की त्यात काय झालं पैसे घ्यायचे मग ते चांगल्या कामासाठी वापरायचे. प्रत्यक्षात काय होतं हे आपल्याला माहिती आहे. ते हातात असल्यामुळे मी नाव नाही सांगणार पण एका अतिशय प्रसिद्ध पोलीस अधिकाऱ्यांनी यावर संशोधन केलेले आहे की आज एनजीओ मधून काम करणाऱ्या संघटना कुठल्या प्रश्नावर कुठल्या काळात काम करतात हे कुठे ठरतं आणि कसं ठरतं हे खरं म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी खूप बारकाईने संशोधन त्याचं केले. त्यामुळे मराठवाड्यातल्या पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण जर वॉशिंग्टन मध्ये किंवा नॉर्वेला ठरत असेल तर ते किती अप्रस्तुत आहे हे आपल्याला लक्षात झालं असं की कुठल्याही कामामध्ये जिथे स्वयंसेवी संघटना काम करत होती तिथे एनजीओ येऊन बसले. ते बसण्याविषयी कोणाचा तसा आक्षेप नव्हता कारण ते आपल्या कार्यकर्त्यांना मोठा पगार देत होते जो मोठा पगार आता फार मोठा वाटत नाही. प्रश्न तिथे नाही सांगणार. मी त्याचं वर्णन असं करते आणि ते खरं आहे असं मला वाटतं केवळ शब्दप्रयोग नाहीये की एनजीओ मध्ये काम करणारी बरीच मंडळी आता कुठेही त्याला अपवाद असतात पण बरीच मंडळी प्रश्न हा तिथे कुठेतरी आहे आउट देअर. जी बरीच मंडळी इंग्रजी बोलणारी असतात त्याचा माझ्याशी काही नातं आहे, माझ्या जगण्याशी नातं आहे, माझ्या समाजातला हा प्रश्न आहे ही वृत्तीच नसते. आणि तशी गेल्या काही वर्षात MSW करणाऱ्या लोकांची सुद्धा आउट देअर अशा प्रकारची कल्पना असते. आपण ज्या स्वरूपात सामाजिक कृतज्ञता निधीचा विचार केला किंवा आजही करतो
त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की चळवळी तळागाळातून वर आल्या पाहिजे, हा फक्त शब्दप्रयोग नाही. मेणबत्तीवाल्याने आपला आक्षेप जो आहे याचं कारण त्याचं खाली कुठे नातं नाही. मातीच नसेल जर एखाद्या प्रश्नाच्या चळवळीला तर त्या चळवळीचं काय होणार. आणि आज आपल्याला अशा माती नसणाऱ्या चळवळी खूप दिसतात. फरक तुम्हाला सुरेश सावंत बोलत होते तेव्हा लक्षात आलं, ज्या प्रकारे चेंबूरच्या झोपडपट्टीमध्ये आणि ही सगळी मुलं वाढत असताना मी खूप पाहिलेलं आहे, ज्या प्रकारे आंतर नातं होतं त्या दलित प्रश्नांचं झोपडपट्टीच्या प्रश्नाचं, आणि ते आपल्या कामाविषयी आज बोलले नाहीत वेळेच्या अभावी असेल, पण तो फक्त कोणाला रेशनिंग कार्ड मिळण्याचा प्रश्न नव्हता, रेशनिंग कृती समितीने अन्न सुरक्षिततेविषयी मूलभूत काम केलं कारण ते तिथे काम करत असं तर एनजीओचं होत नाही. पण एनजीओ मेळावे घेतात, आकर्षक बक्षीस देतात, त्यामुळे त्याच्या शेजारी काम करणं स्वयंसेवी माणसाला कठीण. मग प्रश्न असा आहे की पुढे काय, हा प्रश्न नेहमी विचारला जातो की दिवसेंदिवस प्रश्नांवर काम करणारी माणसं मिळतील का. मला स्वतःला असं वाटतं की हा प्रश्न विचारला तरी आजही आपल्याला नव्याने प्रश्नात उतरणारे गट दिसत आहे, प्रमाण कमी अधिक असेल पण आहे, तरुण मुलं मुली या प्रकारच्या कामात उतरत आहेत. आता त्या कामाचा गेले काही वर्ष आपण पाहतो की ते काम माध्यमांच्या बाबतीत बोलायचं तर कधी पहिल्या पानावर असतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते तिसऱ्या पानात जावं, तर पुढे तर स्पोर्ट्सची जागा आहे त्यामुळे ते तिथे विरोध करतात. प्रश्न त्यांच्या प्रसिद्धीचा नाहीये, प्रश्न लोकांच्या जाणीवेत ते प्रश्न आणि ते काम असण्याचं. आता काय त्याचं असं, आता धरणाविषयी लोक म्हणतात की ते धरणग्रस्तांचं होऊन गेलं ना, होऊन काहीच गेलेलं नसतं. पहिल्या कॉलनीत विस्थापित झालेले लोकही कुठेही प्रस्थापित झालेले नसतात, पण ते लोकांच्या दृष्टीने काळाच्या दृष्टीने होऊन गेले. म्हणून आज आपल्या समोर असणारा प्रश्न जो आहे, तुम्हाला असं वाटत की एका बाजूला आता तर हे स्पष्ट आहे की अनेक संघटनांना मिळणाऱ्या परदेशी देणग्या आता अटत गेलेल्या आहेत, अनेक प्रकल्पांना आता मिळत नाहीयेत, भल्या भल्या गाजलेल्या प्रकल्पांच्या देणग्या आता कमी झाल्या. त्यामुळे एनजीओच्या मदतीने आपण काम पुढे नेतो हे आता फारस शक्य होणार नाही आणि ते आता हळूहळू लोकांच्या लक्षात येईल. दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष कामाचे नाहीत हे तर आपल्याला दिसतच आहे. म्हणजे मी प्रश्नातून राजकारण वजा करत नाहीये, पण आत्ताची आपली परिस्थिती अशी आहे की पक्ष कामाचे. मग आपल्याला जी सामान्य माणसं आहेत, आता हे खरं आहे की लोक असं म्हणतात की तुम्ही जे प्रश्न मांडताय ते त्या माणसानं महत्वाचे वाटतायत का, हा प्रश्न वैध आहे, वैध आहे. पण शेवटी वाटतंय का आणि वाटायला लावलं काय जातंय हे फार महत्वाचं आहे आजच्या राजकारणात. मार्क्सवादामध्ये क्रिएटेड पॉवर्टी विषयी नेहमी बोललं जायचं. आज मला असं वाटतं की वाहिन्यांवर ज्या प्रकारची आयुष्य दाखवली जातात सगळ्यांची घर मजल्यांची असतात, कारण नाट्यमय वाटत ना जिन्यावरून उतरण. हे गावोगावी लोक पाहतात आणि त्यांना असं वाटतं की शहरातली माणसं असं जगतायत आणि अशा जागेत जगतायत, ती नसतात जगत आपल्याला. आणि मग त्यांना सगळ्यांना असं वाटतंय की तो माणूस तसा जगतोय आणि मला हे मिळत नाही. काय होतंय आपल्या लक्षात येईल की एका बाजूला दारिद्र्य आहे, अभावग्रस्तता आहे आणि त्याच्या जोडीला निर्माण केलेली अभावग्रस्तता आहे आणि त्यामुळे माणूस अत्यंत बेचैन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जाहिरातीचं जग, लोकांची भाषा, वॉशिंग्टनचं राजकारण या सगळ्यामधून चंगळवाद आणि चंगळवादासाठी आसक्ती, कुठल्याही गोष्टीविषयी हवस. मुद्दा मी जरा तो राज शब्द वापर, दिल्लीला जे झालं ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यात हवस जास्त आहे. मग असं जर असेल तर दुसरा एक हुशार आवाज आहे आणि अनेक संपादकांचाही तो आवाज आहे की आता जर या विकासाच्या शर्यतीत तुम्ही सामील झाला तर कुठेतरी तुम्ही पोचाल, उगीच प्रत्येक प्रश्नावर विरोध करणारे या माणसांच्या नादाला लागू. म्हणजे आहे ते आपल्याकडे म्हणतात जसं की वाटीतलं सांडतं तसं काही ना काहीतरी तुम्हाला मिळणार आहे
आणि मग माणसंही असायला असं म्हणायला लागतात. मध्ये मी फार चकित झाले, पुरस्कार घेणाऱ्या एका कार्यकर्त्याने असं म्हटलं, पत्रकार कार्यकर्ता होता, की आता शासकीय योजनातून सगळं मिळतं, त्यामुळे सामाजिक चळवळींना जागाच नाही. आता कुठल्याही योजनातून त्यांना सगळं मिळालं मला माहिती नाही. पण असं जर तुम्ही लोकांना सांगायला लागला की या मार्गाने मिळणार आहे, किंवा मग कल्याणकारी मार्ग असतो ना, एक भाताचे गोळे वाटणार. प्रश्न असा आहे की या देशात जर लोकशाही असेल तर लोकशाही ही सहभागी प्रक्रिया आहे, आणि सहभागी प्रक्रिया असेल तर माझे प्रश्न सोडवण्याचा मला हक्क आहे, या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा मला हक्क आहे, आणि ती व्यवस्था बदलण्याचा मला हक्क आहे. किंबहुना इतिहासात असं म्हणतात की बदल ही एकच गोष्ट स्थायी असते, पण बदल म्हणजे परिवर्तन, बदल नाही. आणि परिवर्तन असेल तर त्याला मूल्य विवेक असतो, पण आज मूल्य विवेकाविषयी अंधारच आहे. म्हणून मग ते रामदास आठवले इकडून तिकडे जातात, कारण मूल्य विवेकाचा प्रश्नच नाही. मूल्य विवेक जर राखायचा असेल तर मला असं वाटतं की सामाजिक कृतज्ञता निधी सारख्या चळवळींची संघटना करू इच्छिणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना जिवंत ठेवणं, चेतनामय पद्धतीने जिवंत ठेवणं हे महत्वाचं आहे. कारण मला स्वतःला असं वाटतं की कार्यकर्ता काम करतो त्याबरोबर तो वाढतो, त्याच्या आसपासची माणसं वाढत असतात, आणि आजवर काम केलेल्या कार्यकर्त्यांनी किती गोष्टी दिल्या आपल्याला याचा जर विचार केला. मी मेधा पाटकरांचं काम हा वादाचा विषय मला माहिती आहे, पण असा जर एक शांतपणे विचार केला की या मुलीने आपल्या आयुष्याची 18-19 वर्ष अशी फेकून दिली, पण ती फेकून दिल्यामुळे जगात पाणी प्रकल्प धरण याविषयीचा नवा विचार सुरू झाला. एका बाजूला जगात सुरू झाला आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशातल्या बोली भाषेमध्ये तो बोललाही गेला. माणसं त्यामध्ये सामील झाली, ती माणसं वाढली. ज्या देशामध्ये ज्या प्रदेशामध्ये महिलांना काही स्थान नव्हतं, इतक्या कडक अशा प्रथा होतात, तिथल्या महिला चळवळीत आल्या. हे सगळं होतं, हे परिवर्तन आहे ना, की प्रत्यक्षात ज्याला शेवट आपल्याला जो हवा होता तो मिळाला की नाही ही एक बाब आहे, पण जगाच्या जाणीवा बदलत. एखादी चळवळ, ती चळवळ जागती ठेवणं, ती जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून कृतज्ञता आपल्याला वाटते हे सुद्धा थोडा भाबडा शब्द आहे. आम्ही खूप चर्चा केली होती त्यावेळेला, पण त्यापेक्षा अधिक बरा शब्द सापडला नाही म्हणून कृतज्ञता म्हटलं, पण ही कृतज्ञतेपेक्षाही अधिक काहीतरी आहे. हे मला असं वाटतं की अपरिहार्य असं काम आहे, आणि काळ वाईट असलं तर ते अधिक अपरिहार्य आहे. कारण नाही तर खरोखरच या देशात, हे फारच फार फार भाबडं वाक्य मला माहितीये की पिष्टोक्ती आहे, पण श्रीमंत अधिक श्रीमंत होत राहिले आणि गरीब अधिक गरीब होत राहिले तर या देशामध्ये विघटनाची जी प्रवृत्ती सुरू झालेली ती अधिक वाढत राहणार आहे. आणि ती जर वाढू नये असं वाटत असेल, माणसं अभावग्रस्ततेमुळे हिंसक होऊ नयेत असं जर वाटत असेल तर असे प्रकल्प चालू ठेवणं हे तुमचं माझं अपरिहार्य असं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही असं मानतच नाही की या बाजूला काहीतरी सामाजिक कृतज्ञता दिली आहे आणि आपण सगळे कोणी वेगळे आहात. आपण सगळे आहोत आणि आपण सगळे म्हणून येणाऱ्या काळात हे परत एकदा अधिक नव्या ऊर्जेने चैतन्याने करणार आहोत का, असा आपल्यासमोर प्रश्न आहे.